त्यातलंच फक्त बोलतो, हा आमचा वैभव. मग अशी उद्धव साहेबांनी खुल्यामपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर मावळतीच्या सूर्यासमोर खांद्यावर हात ठेवला आणि सांगितलं की हा माझा लाडका वैभव, अशा प्रकारचं त्याचं कौतुक केलं. का केलं? तर त्याने छत्रपतींचं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर त्याचं उत्तम प्रकारचं सिंहासन बांधकाम केलं. याचा अर्थ सिंहासन, याचा अर्थ बैठक. बैठक महाराष्ट्रामध्ये 20 जून 2022 ला ज्या घटना घडल्या त्या घटनेमध्ये सगळे निघून गेले, पण आम्ही 10-15 जण आहोत. या 10-15 जणांमध्ये या उद्धव साहेबांना कदाचित कल्पना नसेल, पुऱ्या कोकणातल्या सगळ्या आमदारांचं तुम्ही तुमच्याच कार्यकारिणीमध्ये मंजूर झालेल्या कामाची सगळ्यांचं त्या ठिकाणी स्टे उठवला गेला. फक्त आम्ही दोघेच राहिलो, एक माझा उद्धव, सॉरी एक माझा वैभव आणि दुसरा मी. आम्ही दोघांनी ठरवलं काय वाटेल ते होईल, चार कामं कमी होतील, जाऊ जनतेच्या दरबारामध्ये आणि जनतेच्या दरबारामध्ये काही फेत मांडू की आम्ही काम प्रामाणिकपणे करत आहोत, पण ह्या बिंद्यांच्या सरकारने जाणीवपूर्वक आमची कामं रोखलेली आहेत, पण ह्यांच्या समोर गुडघे टेकायचे नाहीत. हा जेव्हा विचार मी मांडला त्यावेळेला मला ताटपणे साथ जर कुणी दिली असेल तर ती माझ्या वैभवनी दिली, वैभवनी दिली. आणि म्हणून या वैभवला सांभाळण्याचं काम तुमचं आहे. उद्धव साहेबांच्या तो मागे उभा राहिला, तुम्ही त्याच्या मागे उभे राहणार का नाही राहणार? का कोणतरी त्याच्या का त्या वैभवच्या विरोधात मी ऐकलं तिथे मी थांबलो होतो, कोणतरी म्हणले चेरशी उभा राहणार आहे. माहितीये का नाही चेरशी? तो चेरशा उभा राहणार आहे म्हणले. उद्धव वैभव भाषण आता बंदच करतो. आणि वैभव मी तुला सांगतो, मी सकाळपासून हा सगळा कानोसा अनुभवचा घेतला माझ्या सवयीप्रमाणे, काही चिंता करण्याची कारण नाही, कारण शेवटी हा जिल्हा कोणाचा आहे? नाथपैंचा जिल्हा आहे, मधू दंडवतेंचा जिल्हा आहे, शिवरामराजे भोसलेंचा जिल्हा आहे, हा जिल्हा वामनराव म्हाडकांचा आहे, अशा अनेक उच्च विषय विद्याभिषित लोकांचा हा जिल्हा आहे. त्या जिल्ह्यामध्ये या चर्चांना थारा या जिल्ह्यातली जनता देणार नाही, देणार नाही, तुमच्या प्रामाणिकपणाला देतील. आणि दुसरे बघा हाताची घडी घालून कसे बसलेत नम्र ते उद्धव साहेबांच्या कडेला. खासदार याला ह्यांना कोण खासदार म्हणेल काय? कोण म्हणेल? शिवसेनेचा नेता कोण म्हणेल? कोणाचं बारसं असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाचं लग्न असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाचं मैत असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाचं कार्य असू द्या विनायक राऊत पोचले, कोणाच्यावर अन्याय होऊ द्या विनायक राऊत पोचले, नाही तर कुठं भजन असू द्या विनायक राऊत टाळ वाजवायला आणि नाल वाजवायला पोहोचले. कोण हल्लीच्या जगामध्ये एवढा सर्वसामान्य लोकप्रतिनिधी कुठे मिळतोय तुम्हाला? सर्वसामान्य माणसाच्या सुखादुःखामध्ये आनंदामध्ये घरगुती कार्यक्रमामध्ये सामील होणारा यापेक्षा मी खासदार आहे म्हणून माजी असला तरी मिरवतात काय काय ना माजी, बरोबर आहे का नाही? का पाजी किती मिरवतात ते मिरवतात, हा विनायक राऊत मिरवतायत काय? विनायक राऊत मिरवत नाहीत, तर तो सामान्यातला सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमच्या समोर वावरतोय. आणि म्हणून अशा एका खासदारला आणि अशा एका आमदारला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवा, अशा प्रकारचा एक छोटा कार्यकर्ता त्या चिपळूणमध्ये तुम्हाला विनंती करायला आलो. एवढी हजारोंची संख्या उद्धव आपल्या वैभव, मी तुला धन्यवाद देतो की जनतेमध्ये तुझ्याबद्दल किती प्रेम आणि किती आपुलकी आहे, ही आपुलकी मतामध्ये परावर्तित करा. आणि ज्यांनी ज्यांनी उद्धव साहेबांना धोका दिलाय त्या सर्वांना माफीमोल करा, अशा प्रकारचा आग्रह आणि विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेची बुलंद तोफ जेव्हा वाजू लागते तेव्हा अशीच धडाडते, आणि हे धडाक्यात भाषण आपल्या सगळ्यांची मनं जिंकून घेणारं मनोगत या ठिकाणी भास्करजी जाधव सरांनी केलेलं आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते खरं तर आमचे खासदार आहेत, ते लोकप्रिय आहेत. मी विनायकजी राऊत सरांना विनंती करतो की यानंतर आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या महामेळाव्याला उपस्थित राहणारे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब,
समोर बसलेल्या आदरणीय रश्मी वहिनी, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते